पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व अनुदानित संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा एक महत्त्वपूर्ण JR निर्गमित झालेला आहे. तो JR कशाविषयी आहे त्याविषयी सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 व वित्त विभागाकडील शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवृत्ती वेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या मार्फत निवृत्ती वेतन वाहिनी या प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने व हस्तलिखित नमुने भरून घेऊन सेवा पुस्तकासह नागपूर यांच्याकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येतात असे नमूद करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर निवृत्ती वेतन धारक यांच्यासाठी निवृत्ती वेतन वाहिनी आज्ञावलीमधून निवृत्ती वेतन धारकांच्या वैयक्तिक लॉगिंगमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या सेवार्थ लॉगिनमधील ई लायब्ररी या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले EPPO, EGPO, ECPO च्या PDF कॉपीची मुद्रित प्रत साक्षांकित करून संबंधित निवृत्ती वेतनधारक यांना उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. EPPO, EGPO, ECPO च्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा महाराष्ट्र नागरी सेवा नियम निवृत्ती वेतन 1982 त्याचबरोबर नियम 1968 मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयात सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID अचूक नोंदवावा, जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्ती वेतन धारकाला SMS पाठविणे शक्य होणार आहे. वित्त विभागाच्या दिनांक 24 ऑगस्ट 2023 नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू प्रदान, त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान, त्याचप्रमाणे शासन सेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. सदरच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक 1 जून 2024 पासून पुढे महालेखापाल महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आल्याच्या नंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिकार व लेखा अधिकारी निवृत्ती वेतन शाखा उपर कोषागार अधिकारी निवृत्ती वेतन शाखा यांच्याकडून करण्यात येणार आहे. आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक 22 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद.